दिनांक 22 जुलाई रोजी अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ ट्रस्टचे अध्यक्ष महेश इंगळे व प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च व डेव्हलपमेंट होप फॉर होपलेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अक्कलकोट येथे भक्ती निवास समोर मतिमंद व गतिमंद मुलांसाठी मोफत होमिओपॅथिक शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात मतिमंद गतिमंद मुकबधिर मानसिक व्यंग असणाऱ्या मुलांवर मुफ्त उपचार केले जाणार आहेत. हे शिबिर 3 महिन्यातून एकदाच होत आहे. या शिबिरात मतिमंद गतिमंद मुलांची संपूर्ण हिस्ट्री घेऊन त्यांचे पूर्ण चेकअप करून त्यांना 3 महिन्यासाठी मोफत औषधे देण्यात येणार आहेत. सोलापूर उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याच्या सर्व गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहनही डॉक्टर अपर्णा सामल यांनी केले आहे. या शिबिरात उपस्थित मुंबईचे प्रसिद्ध होमिओपॅथिक स्पेशलिस्ट डॉक्टर व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित राहणार आहे. या शिबिरास कोणास माहिती हवी असल्यास मदत क्रमांक 70 39 16 00 39 या नंबरवर संपर्क करावे. तसेच डॉक्टर अपर्णा सामल यांच्या 74 99 78 84 00 आणि डॉक्टर इम्तियाज यांच्या 99 23 20 90 30 या नंबरवर संपर्क साधून संपूर्ण माहिती उपलब्ध करून घेता येते. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा सामल होमिओपॅथिक डॉक्टर डॉक्टर प्रफुल्ल विजयकर यांच्या HRDFच्या तर्फे अक्कलकोट येथे शिबिर आयोजित केलेलं आहे. हा शिबिर 22 जुलैला असून या शिबिराचा वेळ 9 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत आहे. हा शिबिर मोफत असून हा शिबिर नेमकं मतिमन गतिमन कर्णबधीर मुखबधीर शारीरिक भंग अशा गरजू लोकांना हा शिबिर ठेवण्यात आलेला आहे. हा शिबिर आता 1 वर्ष चालू आहे. हा शिबिर होत आहे. या शिबिर दर 3 महिन्याला हा शिबिर होत असतात. मध्यलक्ष्मी स्वामी समर्थ मंदिरातले अध्यक्ष महेश इंगळे यांचा चांगलाच सहकार्य मिळत आहे. आणि या शिबिरांना लोकांना म्हणजे गरजू लोकांना जसे की मतिमंद गतिमंद शारीरिक व्यंग या लोकांना सहाय्यक म्हणून म्हणजे सोयीस्कर व्हावा या दृष्टिकोनातून मुंबईतले मुख्य डॉक्टर डॉक्टर प्रदीप विजयकर डॉक्टर अमरीश विजयकर डॉक्टर तन्मय विजयकर डॉक्टर निशांत गांधी आणि डॉक्टर शैताली विजयकर हे डॉक्टर इथे येऊन त्यांचा सेवा देत आहेत. तर हा शिबिर गेल्या 1 वर्षापासून होत आहे. हा शिबिर दर 3 महिन्याला होत असून त्याला लोकांचा चांगलाच प्रतिसाद भेटत आहे. तर माझा एकच विनंती तुम्हाला सगळ्यांना आहे म्हणजे ज्या गरजू लोकांनी आहेत त्यांच्यापर्यंत हा बातमी पोहोचायला पाहिजे आणि गरजू लोकांनी इथे येऊन याचा लाभ घ्यावा ही एकच माझी विनंती आहे. धन्यवाद. 22 तारीख को जो अक्कलकोट में जो कॅम्प रखा गया है तो एक बेहतरीन सुनहरी मौका है मतिमन और गतिमन बच्चों के लिए. तो आप सभी हजरत से मैं एक दरख्वास्त करता हूँ कि आपके रिलेटिव्स में आपके अतराफ में और आपके फ्रेंड सर्कल में अगर कोई बच्चा मतिमन और गतिमन है तो उनको अक्कलकोट कैंप पर भेजें ताकि उनका इलाज हो सके. बहुत सारे लोगों के मन में एक सवाल होता है कि जो बच्चे पैदाइशी मतिमन है उनका इलाज होता नहीं, लेकिन ऐसा नहीं है. बहुत सारे लाखों बच्चों का मतिमन जो बच्चे हैं उनका होम्योपैथिक में इलाज सक्सेस हुआ है. सक्सेस बोल तो अभी जो है बच्चे पड़े हुए रहते हैं तो इनको जो है अभी जो फ़िलहाल हम काम कर रहे हैं उनका जैसे उनको नहलाना धुलाना टॉयलेट को ले जाना, लेकिन कई बच्चों को ऐसा हुआ कि वो बच्चे आज इलाज होने के बाद वो बच्चे खुद से अपने अपने ज़रूरत से काम कर रहे हैं. तो मैं सभी लोगों को ये कहना चाहता हूँ कि होम्योपैथी सक्सेसफुल तो आप इस पर थोड़ा ट्राई करें और फ्री है सब दवा फ्री है चेकिंग फ्री है तो इसका फायदा उठाएं. हेलो एवरीवन, माय सेल्फ डॉक्टर इम्तियाज शेख. आई एम अ BHNS डॉक्टर. आई वुड लाइक टू इन्फॉर्म यू दैट स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्ट एंड डॉक्टर प्रफुल्ल विजयकर डेवलपमेंट एंड रिसर्च सेंटर फ्रॉम मुंबई विल ऑर्गेनाइज अ कैंप फॉर मेंटली रिटायर्ड केसेस लाइक डाउन सिंड्रोम ADHD जेनेटिक डिसऑर्डर ऑटोइम्यून डिसीज. This camp will be conducted under the guidance of Dr. Amrish Vijaykar and team. And this camp will be arranged in Akkalkot in every 3 months with the free of cost. So please take advantage of this camp. Thank you.